नोकरीनिमित्त घराबाहेर जाणाऱ्या महिला, कामावर जाणाऱ्या महिलासुद्धा सुरक्षित नाहीत असं अनेकदा दिसून आलेलं आहे. अशीच एक घटना वसईमध्ये घडली आहे. नालासोपाऱ्यात राहणारी एक 25 वर्षीय विवाहित महिला वसई पूर्वेला एका कंपनीमध्ये काम करते. संध्याकाळी ही महिला घरी जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी होती. तिच्याच कंपनीतील सुपरवायझरने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसवलं. दुचाकीवरून नालासोपाऱ्याला सोडतो असं या सुपरवायझरने सांगितलं. वसईवरनं तो कळमच्या दिशेने या महिलेला घेऊन जात होता. मागे गाडीवर बसलेली ही विवाहित महिला त्याला विरोध करत होती, मात्र तरीही तो तिला त्या महिलेला कळम दिशेने घेऊन जात होता. स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी या महिलेने चालत्या दुचाकीवरून उडी मारली आणि स्वतःची सुटका करून घेतली. अशा प्रकारची ही घटना घडली आहे. या महिलेने पोलीस स्टेशनात फिर्याद दिली आहे, त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पीडित महिलेने घडलेली घटना नक्की काय सांगितली आपण ऐकणार आहोत. कंपनीमध्ये काम करते 9 ते 8 वाजेपर्यंत, पण त्या दिवस मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं म्हणून मी 6 वाजता सुटली. तर मग आमचं जे मास्टर आहे ते बस स्टॉपवर आले, मी गाडीची वाट बघत होती. तर मास्टर बोलले मी तुला ब्रिजखाली सोडतो. तर मी 2-3 वेळा मी बोलली की नको, मी गाडीनं जाईल बसनं वगैरे. तर बोलला नाही, तुला मी ब्रिजखाली सोडतो नालासोपाऱ्यामध्ये. तर या आशाने मी बसली आणि त्यांनी मला चुकीच्या रस्त्याने घेऊन गेला वसईला. तर तिथे पण मी त्याला ओरडली. मी त्यांनी मी एकदा दोनदा मी मारलंसुद्धा. तर बोलायचा की शांत बस, मी तुला घेऊन जातो असं बोलत होता. तर मग निर्मळच्या इकडून मला कळमच्या इकडे घेऊन गेला, कळमच्या रस्त्याला घेऊन गेला. चाललेलंच तितक्यात मग मला असं शंका आली पोटात, म्हणून मी उडी मारली. मी बोललीसुद्धा मी उडी मारीन, तर गाडी थांबव, गाडी थांबव, मी उडी मारेल. तर तो ऐकतच नव्हता, म्हणून मी बीडवेकर पुढे दिसतातच मी म्हटलं आता इथे गाडी स्लो होईल म्हणून मी उडी मारली. मी म्हणजे पडली, मला जरा चक्कर आल्यासारखे झालं. मी मोठ्यानं वरडलीसुद्धा, मग पब्लिक लोक आली तर ते बोललं की चला इथे जवळ दवाखाना आहे. तर तितक्यात तो मला एकच आवाज आला की तो बोलला की चक्कर येऊन पडली ती. मग नंतर मला त्या दवाखान्यात घेऊन गेला आणि औषधं वगैरे दिली. आणि नंतर मी पब्लिकालाच बोलली की मला रिक्षात सोडा, म्हणून मग रिक्षात बसवलं. मग मी माझ्या घरी उतरली. तुम्हाला दुखापत झाली? हो, डोक्याला जखम झाले आणि कमरेला मुकामार वगैरे झालेला आहे आणि हात वगैरे हे झालं आहे. माझी हीच विनंती आहे की माझं हे झालं आहे ते कोणाच्या, म्हणजे लेडीज लोक सावध राहावं. 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली. या महिलेला डोक्याला आणि कमरेला मार लागला होता. ही महिला घाबरली होती. त्यानंतर या महिलेने पोलीस स्टेशनात येऊन हिंमत दाखवली, पोलीस स्टेशनामध्ये फिर्याद दिली, त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नोकरीनिमित्त, स्वतःच्या व्यवसायानिमित्त किंवा इतर कारणानिमित्त महिला समाजात फिरत असतात, त्यावेळी महिलांना अशा प्रकारच्या त्रासाला, अत्याचाराला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे महिलांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, नालासोपारा.